इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या वतीने शरद पवार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने एक अनोखी भेट देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या जीवनातील महत्त्वाच्या दिवसांची नोंद म्हणून त्यांच्या जीवनात त्यांनी केलेल्या कार्याच्या तारखा, त्याचबरोबर त्यांच्या जन्मदिवस ते राजकीय जीवनातील महत्त्वाचे दिवस, त्यापासून तर पुरस्कारांच्या तारखांपर्यंत या सर्व तारखा लक्षात घेऊन त्या तारखांच्या नोटा एकत्रित करत शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त ही अनोखी भेट दिली आहे. आणि त्यांना वाढदिवसानिमित्त जगदीश गोडसे यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. या ठिकाणी साहेबांनी ज्यावेळेस इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेसला भेट दिली, जवळपास 4.5 तास ते दोन्ही कारखान्यांमध्ये ठिकाणी सर्व त्यांनी पाहणी केली आणि झाल्यानंतर आमच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत असताना अनेक जुन्या गोष्टींची उजळणी त्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्यावेळेस मग मनामध्ये अशी संकल्पना आली की आपण सुद्धा पवार साहेबांची बायोग्राफी त्या ठिकाणी बनवली पाहिजे. पण बायोग्राफी म्हटलं की फक्त लिखाणच त्या ठिकाणी होत असतं, तर आपण नो शरद पवार साहेब थ्रू इंडियन करन्सी ही संकल्पना त्या ठिकाणी जर केली तर अतिशय उत्तम त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून साहेबांच्या वेगवेगळ्या कारकिर्दीतले जे काही त्यांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी, म्हणजे त्यांचं जन्मतारीख, त्यांच्या विवाहाची तिथी, पहिल्यांदा त्यांनी ज्यावेळेस आमदारपदाची शपथ घेतली तो दिवस, त्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्याची तारीख, त्यानंतर सातत्यानं 3 वेळेस अजून मुख्यमंत्री झाले त्या तारखा, त्याचबरोबर संरक्षण मंत्री झाले, कृषी मंत्री झाले भारत देशाचे त्या तारखा, आणि त्यांना ICICIचं अध्यक्षपद, त्यानंतर BCA अध्यक्षपद, त्याचबरोबर पद्मविभूषण अशा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाले. अशा त्यांच्या जीवनातील अनेक असे पैलू त्या ठिकाणी आम्ही टिपले आणि ज्या त्या तारखा आहेत त्याच तारखांच्या नोटा त्या ठिकाणी आम्ही जमा करण्याचं त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं आणि आम्हाला त्याच्यात यश सुद्धा आलं. आमची मानस आहे की 10 रुपयाचं डिनॉमिनेशन, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये आणि 500 रुपये अशा प्रत्येक डिनॉमिनेशनमध्ये जोपर्यंत ते त्यांना शताविश लाभ होईल आमच्या सगळ्यांच्या वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. पण आम्ही त्यांना दरवर्षी असे काही ना काही एक अनोखी भेट आमच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी प्रेस मजदूर संघाच्या वतीने त्या ठिकाणी देण्याचा मानस केलेला आहे. साहेबांचं त्या ठिकाणी प्रेम तर आहेच आणि विशेष म्हणजे कामगार संघटनेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला साहेब कायम त्या ठिकाणी आपुलकीची वागणूक देतात. ज्यावेळेस आम्ही कुठलाही प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलो तर तो प्रश्न सोडवण्याकरता त्यांनी आजपर्यंत आम्हाला दिल्लीमध्ये मदतच केलेली आहे. संकल्पना सर्व मित्र परिवाराची संकल्पना आहे. ह्या सर्व गोष्टीला जवळपास आम्ही 6 महिन्यापासून याच्यावरती काम करत होतो आणि आज योगायोगा असा की ते वाढदिवसाच्या दिवशी नाशिकला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज कांदा प्रश्नी त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मग असा एक त्यागी माणूस जो स्वतःचा वाढदिवस स्वतःचा सर्व यावयामध्ये विसरून त्या ठिकाणी शेतकऱ्यांकरता रस्त्यावर उतरतो, तर मला असं वाटतंय की जी सगळ्या कामगारांच्या वतीने आम्ही त्यांना भेट दिलेली आहे आज ती सार्थकी लागला असं मला त्या ठिकाणी वाटतं. यावेळी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, उपाध्यक्ष कार्तिक डांगे, उपाध्यक्ष प्रवीण बनसुडे, खजिनदार अशोक पेखळे, अविनाश देवरुखकर, इरफान शेख, संतोष कटाळे, अण्णा सोनुने, योगेश कुलवते, बाळू धेरिंगे, बबन सईद, डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे यासोबत कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जागर जनसंघ साठी संदीप नवसे, नाशिक रोड।